वस्तूंच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर या पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्या तुम्ही पाहणार आहात माझ्या सहकारी श्वेता यांच्यासह. श्वेता धन्यवाद प्राजक्ता. यानंतर आपण राजकीय वर्तुळात काय काय घडामोडी घडत आहेत, आज कुठे कुठे प्रचाराच्या, कारण आज रविवार आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे नेते प्रचार सभा मोठ्या प्रमाणात घेणार असतील, त्याकडे देखील आपलं लक्ष असेल. पुढच्या बुलेटिनकडे आपण वळणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात सुपरफास्ट 100 बातम्या. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात 4 वाहनांचा भीषण अपघात, अपघातात 4 जण गंभीर जखमी, दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती. दापोलीतील माटवण फाटा इथे 2 दुचाकींचा अपघात, अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचं दर्शन, अनेक पर्यटकांचे पाय हे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे, वाघ दिसल्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर. चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी 10 चेंजिंग रूम्स उभारणार, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मोबाईल बंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका, बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा. जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलाकडून चकमकीत 1 दहशतवादी ठार, सोपोर परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता. बिहारमधील बेगुसरायमध्ये विवाहित मैत्रिणीला भेटायला गेलेल्या एका युवकाला गावकऱ्यांकडून मारहाण, पोलीस वेळीच दाखल झाल्यामुळे युवकाचा जीव वाचला. युपीच्या प्रतापगडमध्ये एका मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, झाडाला बांधून मारहाण केल्याचा आरोप. इंडोनेशियाच्या माउंट लोटोबी लाकीलाकी इथे ज्वालामुखीचा उद्रेक, उष्ण हवेनं ढगांना घेरलं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीची नासानं दिली अपडेट, त्यांची प्रकृती ठीक असल्याचं नासाकडून सांगण्यात आलंय. सुनीता विल्यम्स यांची प्रकृती पाहून लोक चिंतित. हेडलाइन्स, प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज मुंबईत पत्रकार परिषद, भाजपचा जाहीरनामाही होणार प्रकाशित. महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार, मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत होणार प्रकाशन. अमित शहांच्या महाराष्ट्रात 2 जाहीर सभा, भुसावळ आणि अमरावतीत घेणार सभा. उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर, सांगोल्यात दीपक साळुंकेंसाठी घेणार सभा. महिलांबाबतच्या वक्तव्यानंतर धनंजय महाडिकांचा माफीनामा, विरोधकांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मत. मनोज जरांगेंची आज महत्वाची पत्रकार परिषद, पाडापाडीच्या टार्गेटवरील उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज दुसरा T20 सामना, सेंट जॉर्ज पार्कवर होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज एडी लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता सकाळचे 9 वाजतायत. या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. काटोल मतदारसंघात शरद पवार गटासाठी घराणेशाहीचा मुद्दा डोकेदुखी ठरतोय. भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांनी घराणेशाहीला विरोध करत भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलंय. अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके यांनी पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य केलं. अमोल अतुलची जोडी तुम्ही तुटू देणार नाही असं विधान करत बेनकेंनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान आमदार योगेश कदम यांनी वाडी वस्तीवरती जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी महिला मतदारांनी आपल्या समस्यांचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. रत्नागिरीच्या दापोलीत मनसे उमेदवार संतोष अब्गुल यांच्याकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. प्रचारातून वेळ काढत ग्रामीण भागात अब्गुल यांनी कार्यकर्त्यांसोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला.
शिरोर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवारांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं। दरम्यान आमदार पुत्राचं अपहरण मारहाण आणि खंडणी प्रकरणी 4 जणांवर शिरोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। सुप्रिया सुळेंनी भाजपवर हल्ला बोल केला। अदृश्य शक्ती स्वतःच्या मनाने ठरवते कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही। अजित पवारांचा माझ्या 3 बहिणींच्या घरावर देखील ईडीने रेड टाकली होती, म्हणून त्या गुन्हेगार झाल्या का असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला। एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। रामगिरी महाराजांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सच्चा मुसलमान मतदान करणार नाही असा इशारा खडसेंनी शिंदेंना दिला। सुषमा अंधारे आणि अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यामध्ये जुंपली आहे। कधी काळी छोटा क्लिनिक चालवणाऱ्याकडे करोडोंची प्रॉपर्टी कुठून आली असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला। तर मी खोटा एफिडेव्हिट देणारा माणूस नाही, ताईंनी आधी तपासावा आणि मग टीका करावी असा पलटवार किणीकर यांनी केलाय। लाल रंगाचं संविधान हातात घेऊन बोलणारा आणि तुम्हाला प्रश्न विचारणारा, जर तुम्हाला अर्बन नक्षली वाटत असेल तर आम्ही आहोत नक्षलवादी असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। जळगावात बंडखोरी करणारे भाजपचे माजी खासदार एटी नाना पाटील आणि अमोल शिंदेंनी पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला। पक्षाकडून कारवाई होण्यापूर्वीच पाटील यांनी भाजपला रामराम ठोकलाय। नाशकात मनसे उमेदवार प्रसाद सानप यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे। पक्षाच्या जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार करण्यात आली आहे। बेदाणा निर्यातीवरील जाचक जीएसटी सोबतच अन्य सर्व प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिलंय। सांगलीतील भाजप उमेदवार सुधीर गाडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत सावंत बोलत होते। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मनसे आणि उद्धव सेनेला मोठा धक्का बसलाय, कारण विविध कार्यक्रम आणि सभांसाठी शिवाजी पार्कचं मैदान वर्षातून 45 दिवस आरक्षित असतं, मात्र हा कालावधी संपल्यामुळे या दोन्ही पक्षांना सभेसाठी मैदान मिळणार नाही। तासगाव कवठे महाकाय विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यावेळी प्रत्येक 2 ईव्हीएम बसवण्यात येणार आहेत, त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी पाहणी केली। राज्यातील 8,468 मतदान केंद्रांवरती 13,000 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। शहरी भागातील 11 मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवरती तर ग्रामीण भागातील 10 मतदारसंघातील निम्म्या मतदान केंद्रांवरती प्रत्येकी 2 कॅमेरे असणार आहेत। मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे आणि या बंदी विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली। मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल आणण्याची आणि डिजिलॉकद्वारे ओळखपत्र सादर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे। नालासोपारा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची गृहमतदान प्रक्रिया पार पडली। 130 अर्जदारांपैकी 121 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत मतदानाचा हक्क बजावला। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईतील रस्ते नाके आणि चौकाचौकात महाकाय असे राजकीय बॅनर्स बघायला मिळतात। या बॅनर्सवर आपल्या कामाचा लेखाजोखा देण्यासोबतच टोलेबाजी करत राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ सुरू आहे। विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, त्यासाठी वापरण्यात येणारे मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर करडी नजर ठेवण्यासाठी यंत्रवाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय आणि त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। भिवंडी पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार संतोष शेट्टींच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालं। खासदार नरेश म्हस्के आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं। महाविकास आघाडीचं सरकार येणार असून संदीप क्षीरसागर यांना मंत्री म्हणून जबाबदारी देणार असं शरद पवार यांनी बीडकरांना शब्द दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बीडमध्ये आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यानंतर एक मोठी बातमी आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे। विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी माघार घेतली होती, त्यानंतर मराठा समाजानं नेमकं मतदान कोणाला करायचं याबाबत संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे जरांगे आज महत्वाची पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यानंतर ते बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये दौरा करणार आहेत, मात्र आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।
सोलापुरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. मोची समाजातील 5 माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. लोणावळ्यात मावळ मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाचावाची झाली. सुनील शेळके प्रचारादरम्यान राम मंदिरात दर्शनासाठी आले असता दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक नवमतदारांनी शहरातून रॅली काढली. माझं मत विकासाला, माझं मत महिला सुरक्षेला अशा आशयाचे फलक झळकावण्यात आले. कन्हेरीच्या मारुतीला नारळ वाढवून राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामतीचे उमेदवार संदीप चोपडे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी राज्यात 2 अंकी आमदारांची संख्या आम्ही नक्कीच गाठू आणि किंग मेकर ठरू असा विश्वास जानकरांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट मुंबईमध्ये प्रचार करतायत. यावेळी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल असा दावा त्यांनी केला. तर महिलांवरील अत्याचाराविरोधात सरकार गप्प असून बिल्डर दलालांना भाजपनं तिकीट दिल्याची टीका श्रीनेट यांनी केली. विस्थापितांचं राज्य यावं म्हणून जरांगे पाटलांनी आमच्यासोबत यावं असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय. तसंच ऐरोलीत आमचा पहिला आमदार निवडून येईल असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. अपक्ष दिव्यांग उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर स्कूटरवरून प्रचार करताना दिसले. शहरातील मतदारांशी ते संवाद साधतायत. भाजपला रामराम ठोकून ते हिंगोली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवतायत. वाशिमचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. सई डहाके यांच्या प्रचारासाठी आले असता अशोक हेजा यांनी भाजपात प्रवेश केला. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2 सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेचे दिनकर पाटील यांच्या विरोधात त्यांचे बंधू दशरथ पाटील स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर आपला विजय निश्चित असल्याचा दावा दिनकर पाटील यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीसांनी मराठा नेते विनोद पाटलांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विनोद पाटलांची भेट ही पूर्णतः कौटुंबिक होती. आरक्षणाबाबत निर्णय घेताना त्यांनी मदत केली होती त्यामुळे भेट घेतल्याचं फडणवीस म्हणाले. जळगावात विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी प्रचार रॅली काढत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी महिलांच्या चांगल्या प्रतिसादामुळे राजूमामा भोळे भारावून गेले. पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत चांगलीच हाय व्होल्टेज होणार आहे. मतगोळा करण्यासाठी पाटणच्या डोंगरदऱ्यातून तसंच मुंबईत स्थित असलेल्या उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी आज 3 उमेदवार मुंबईत मेळावे घेत आहेत. सुषमा अंधारे आणि अमरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यात जुंपली. कधी काही छोटं क्लिनिक चालवणाऱ्याकडे करोडोंची प्रॉपर्टी कुठून आली असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय. तर मी खोटा अॅफिडेव्हिट देणारा माणूस नाही, ताईंनी आधी तपासावा आणि मग टीका करावी असा पलटवार किणीकर यांनी केला. राजू शेट्टींचे शिलेदार सावकार मदनाईक यांनी परिवर्तन महाशक्तीच्या प्रयोगाच्या भूमिकेला विरोध केलाय. शेट्टींच्या भूमिकेला विरोध करत मदनाईकांनी महायुतीला पाठिंबा दिला. नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादीकडून सरोज आहिरे रिंगणात आहेत. शिवसेनेकडून राजश्री आहिरराव यांना तिकीट देण्यात आलंय. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंच उमेदवारी मिळाल्याचं राजश्री आहिरराव म्हणाल्या. जळगावच्या पाचोरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी गावखेड्यासह गल्लीबोळात प्रचार सुरू केलाय. दरम्यान शहरातील विकास हेच माझं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया वैशाली सूर्यवंशींनी दिली. माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी 30 वर्षांचं वैर विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही परिवार बाहेरचा उमेदवार रोखण्यासाठी एकत्र आलेत. दरम्यान महायुतीतून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांनी अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदेंना पाठिंबा दिला. सई डहाके यांच्या प्रचारासाठी संकल्प सभा पार पडली. यावेळी सई डहाकेंना विजय करण्याचं आवाहन भावना गवळींनी केलं. वाशिमच्या 3 जागांवरती शिवसेनेचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.